सातत्याने आम्ही सगळे केंद्र सरकारकडे अतिशय सगळ्यांनाच वेदना होत आहेत. अनेक आई वडिलांची मुलं अडकलेली आहेत आणि याच्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावे अशी सातत्याने आम्ही सगळेच भूमिका घेतोय. आदरणीय पवार साहेबांनी काल मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स चे जे मंत्री आहेत माननीय जयशंकर जी त्यांना आदरणीय पवार साहेबांनी काल फोनही केला होता. या सगळ्या आपल्या आणि महाराष्ट्रातल्या नाही भारतातलं प्रत्येक मूल हे आपलं मूल आहे आणि त्याला परत आणण्यासाठी पूर्ण ताकदीने आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजेत आणि केंद्र सरकारने जातीने लक्ष घातलं पाहिजे. आज दुर्दैवाने आपल्या भारताचं एक मूल आपण गमावून बसलोय हे अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की प्लीज ऍक्ट. काही आपल्याला असं वाटतं का केंद्र सरकार कुठेतरी कमी पडतं? अर्थातच परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अनेक दिवस आम्ही या गोष्टींचा फॉलोअप करतोय आणि माझी केंद्र सरकारला विनम्रपणे म्हणणं आहे की पब्लिसिटीच्या मागे जाऊ नका. आता आपली पोरं वाचवा. एकदा आपली पोरं परत आल्यावर काय पब्लिसिटी करायची ती करा, पण ही पब्लिसिटी आणि राजकारण करायची वेळ नाही.